तर मित्रांनो, आयपीएल 2022 सीझन हा मुंबई इंडियन्स या संघासाठी पाहिला तर खूपच वाईट गेला होता आणि खराब गेला होता। ज्यात आयपीएल 2022 एकूण स्पिनर गोलंदाज डिपार्टमेंट बद्दल बोललो तर मुंबई इंडियन्स संघात फक्त तीनच खेळाडू स्पिनर होते, ज्यामध्ये एकूण मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन आणि कुमार कार्तिकेय याची नावे येते। ज्यात खरं तर एकूण पाहिले त्यापैकी कुठलाही खेळाडू प्रोफेशनल स्पिनर गोलंदाज नव्हता। आणि याच कारणास्तव आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाला स्पिनर खेळाडूंची खूपच कमतरता ही जाणवली होती। आणि मग म्हणूनच आयपीएल 2023 मिनी ऑक्शन मध्ये मुंबई इंडियन्स संघ नक्कीच एका चांगल्या फिरकीपटूला म्हणजे स्पिनर खेळाडूला टार्गेट करेल आणि आपल्या संघात घेईल असं सर्व चाहत्यांना अपेक्षा होती। पण अशात मित्रांनो, तसे पाहिले तर या मिनी ऑक्शन मध्ये मुंबई इंडियन्स संघाने सर्व पैसा हा फक्त कॅमेरॉन ग्रीन याच्यावरच खर्च केला, ज्याचमुळे एकूण पाहिले तर या संघाला कुठलाही स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज म्हणजे स्पिनर खेळाडू आपल्या संघात खरेदी करता आला नाही। पण तरीही पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाने काही फिरकी गोलंदाज म्हणजे स्पिनर खेळाडू आपल्या संघात खरेदी केलेले आहेत। तर मग अशात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा एकूण स्पिनिंग डिपार्टमेंट हा कसा असेल आणि कोणत्या स्पिनर गोलंदाजाला यामध्ये चान्स मिळेल प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी याबद्दल संपूर्ण माहिती ही सांगणार आहोत। आणि याशिवाय एकूण प्लेइंग इलेव्हन ही मुंबई इंडियन्स संघाची सुरुवातीला कशी असेल हे सुद्धा सांगणार आहोत, त्यामुळे एकूण संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर खरं तर मित्रांनो, जर आपण एकूण पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाकडे बऱ्याच काळापासून एखादा स्पेशलिस्ट स्पिनर असा बॉलर नव्हता, त्यामुळेच टीममध्ये स्पिनरची खूपच कमतरता आहे हे जाणून येत होते। ज्यामध्ये आपण पाहिले तर खरं तर या संघात शेवटचा स्पिनर जो की एक चांगला स्पिनर होता तर तो म्हणजे हरभजन सिंग असंच दिसून येतो। ज्यात खरं तर तेव्हा हरभजन सिंग हाच एक प्रकार स्पिनर होता ज्याने मुंबई इंडियन्स संघासाठी चांगली कामगिरी तेव्हा केली होती। आणि त्यामुळेच तसे पाहिले तर हरभजन सिंग नंतर एकही स्पेशलिस्ट स्पिनर या संघाला काही हा मिळाला नाही। याच कारणास्तव 2023 ऑक्शनमध्ये सुद्धा मुंबई इंडियन्स संघाला असा एकही स्पिनर गोलंदाज मिळाले नाही। पण अशात तसे पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाकडे सध्या 4 असे स्पिनर खेळाडू आहेत, ज्यामध्ये एकूण पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाने ऑक्शनमधून 2 विकेट घेतलेले, ज्यामध्ये पियुष चावला आणि सॅम सुमलानी यांची नावे येतात। तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाकडे आधीपासूनच कुमार कार्तिकेय आणि ऋतिक शोकील यांच्यासारखे चांगले स्पिनर खेळाडू उपलब्ध आहेत, ज्यांना तसं पाहिला तर अनुभव नाही। तर मग अशात आता याबद्दल जाणून घेऊयात की मग या 4 फिरकीपटू म्हणजे स्पिनर्सपैकी कोणत्या 2 गोलंदाजांना आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघ स्थान देऊ शकतो प्लेइंग इलेव्हन मध्ये। नंबर 1 पियुष चावला। होय मित्रांनो, तर सर्वात आधी पियुष चावला बद्दल बोललोत तर पियुष चावला या आधी सुद्धा मुंबई इंडियन्स संघकडून खेळला होता, तर यासोबतच तो भारतीय संघाचा एक दीर्घकालीन स्पिनर गोलंदाज राहिलेला आहे। आणि याआधी पियुष चावला KKR म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स या संघात सुद्धा भाग राहिलेला आहे, ज्यामध्ये एकूण पाहिले तर आता मुंबई इंडियन्स संघाने मिनी ऑक्शन मधून पियुष चावला 50 लाखांमध्ये खरेदी केलेली आहे। त्यामुळेच एकूण पाहिले तर अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स संघाकडे असा गोलंदाज आहे ज्याला भारतीय संघात आणि आयपीएल मध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे। ज्या 2014 कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR या संघाने जिंकलेल्या ट्रॉफीमध्ये महत्वाची भूमिका या खेळाडूने बजावली होती। पण तसे पाहिले तर पियुष चावला याचा फॉर्म पाहिला तर गेल्या काही वर्षांपासून चांगला राहिलेला नाही आणि पाहायला सुद्धा मिळत नाही। चमकचं कारण पाहिलं तर पियुष चावलाचा एज फॅक्टर येतो आणि याशिवाय अधिक सामन्यांमध्ये त्याला संधी सुद्धा मिळत नाही, ज्याचमुळे त्याचा फॉर्म हा चांगला दिसून येत नाही। आणि त्यामुळेच त्याचे एज फॅक्टर आणि तसेच फॉर्म पाहता मुंबई इंडियन्स संघ नक्कीच त्याला आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये जास्त संधी तरी देणार नाही असंच दिसून येते। पण तसे पाहिले तर पियुष चावलाला आयपीएलचा तसेच भारतीय संघातून खेळण्याचा खूप मोठा अनुभव आहे आणि याच कारणास्तव अनुभवानुसार काही सीझनमध्ये त्याचा फॉर्म पाहायला जाऊ शकतो आणि फॉर्म पाहूनच मग मुंबई इंडियन्स संघ त्याला प्रत्येक सामन्यात सुद्धा संधी देण्याची शक्यता आहे। अशात तुम्हाला काय वाटते, पियुष चावलाला संधी द्यायला हवी का ते कमेंट करून नक्कीच सांगा। नंबर 2 ऋतिक शौकीन। तर आता आपण ऋतिक शौकीन याच्याबद्दल बोललोत तर ऋतिक शौकीन हा एक उजव्या हाताचा ऑफ ब्रेक गोलंदाज आहे, ज्यात तुम्हाला आम्ही हे देखील सांगू की मेगा ऑप्शनमध्ये मुंबई इंडियन्स संघाने या खेळाडूला आपल्या संघात घेत समावेश केला होता, ज्यामध्ये एकूण पाहिले तर त्याने सैद मुष्टगिल ट्रॉफीमध्ये सुद्धा उत्कृष्ट फॉर्म आपला दाखवलेला आहे। ज्यात मागील वर्षीचा आपण त्याचा फॉर्म पाहिला तर त्याला येते मुंबई इंडियन्स संघाने गेल्या वर्षी फारशा संधी हे काही दिल्या नाही, पण तरीसुद्धा 3 सामन्यात त्याने 5 विकेट हे घेतल्या होत्या आणि फलंदाजी सुद्धा खूप चांगल्या रीतीने केली होती। ज्याचमुळे एकूण पाहिले तर त्यावर्षी त्याने इथे मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी केली होती आणि त्याचमुळे एकूण त्याचा फॉर्म पाहता नक्कीच मुंबई इंडियन्स संघ या खेळाडूला संधी देईल, जी की सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो आपल्याला नक्कीच खेळताना दिसू शकतो। नंबर 3 कुमार कार्तिकेय। होय मित्रांनो, तर कुमार कार्तिकेय याच्याबद्दल बोललोत तर खरं तर मुंबई इंडियन्स संघाने कुमार कार्तिकेयला एका खेळाडूच्या रिप्लेसमेंट म्हणून आपल्या संघात मागील वर्षी समाविष्ट केले होते, ज्याचमुळे आयपीएल 2022 मध्ये पाहिले तर जेव्हा मुंबई इंडियन्स संघाने या खेळाडूला संधी दिली तेव्हा कुमार कार्तिकेयने खूप चांगल्या प्रकारे संधीचं सोनं केलं आणि आपला फॉर्म खूप चांगल्या रीतीने हा दाखवला। ज्यात आयपीएल 2022 मध्ये या खेळाडून पाहिले तर कोलकाता विरुद्ध 3 विकेट हे घेतल्या होत्या, तर त्यानंतर या खेळाडूने CSK विरुद्ध 2 विकेट घेतल्या आणि सामना जिंकण्यात एक महत्वाची भूमिका ही बजावली होती।
आणि याच कारण असतो त्याचा फॉर्म हा मागील वर्षी आयपीएल मध्ये खूप चांगला चालला होता, ज्याचमुळे तो चर्चेचा विषय सुद्धा बनला होता। आणि याशिवाय सध्या पाहिले तर डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची कामगिरी ही चांगलीच राहिलेली। आणि याचमुळे एकूण पाहिले तर या खेळाडूला अनुभव नसला तरी सुद्धा हाच खेळाडू मुंबई संघाचा मेन स्पिनर खेळाडू असणार आहे आणि त्याला कन्फर्म प्रत्येक सामन्यात संधी दिली जाणार आहे असंच दिसून येते त्याचा फॉर्म पाहता। नंबर 4 तर चौथा खेळाडू पाहिला तर तो म्हणजे सॅम स्मुलानी। होय मित्रांनो, तर सॅम स्मुलानी बद्दल बोललो तर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 च्या या मिनी ऑक्शन मध्येच 20 लाखांमध्ये हा खेळाडू आता घेतलेला आहे। ज्यात तसे पाहिले तर हा खेळाडू फक्त मुंबईसाठीच स्थानिक पातळीवर सुद्धा खेळताना दिसतो म्हणजे डोमेस्टिक मध्ये। ज्यात खरं तर मुंबई इंडियन्सच्या प्रॅक्टिस कॅम्प मध्ये हा होता, ज्यात सॅम स्मुलानीने चांगली कामगिरी दाखवली आणि याच पाहता मुंबई इंडियन्स संघाने त्याला आपल्या संघात विकत घेतलेली। आणि त्याचमुळे आता पाहिलं तर सॅम स्मुलानीला मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2023 मध्ये किती संधी देतोय हे पाहण्यासारखंच आहे। पण तसे पाहिले तर या खेळाडूला जास्त संधी या काही मिळणार नाहीत, कारण त्याला फक्त एक बॅकअप खेळाडू म्हणूनच मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात घेतलेली। त्यामुळेच एकूण या सर्वच खेळाडूंचा फॉर्म पाहता आणि अनुभव पाहता एकूण बोलायचं झालेच तर मित्रांनो, मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2023 मध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये कन्फर्म ऋतिक शौकीन, कुमार कार्तिकीय आणि पियुष चावला या तिघांवरच स्पिनिंग डिपार्टमेंटची जबाबदारी सोपवू शकतो आणि याच खेळाडूंपैकी 2 खेळाडू कन्फर्म आपल्याला प्लेइंग 11चा भाग होताना दिसू शकतात। असे तुम्हाला काय वाटते, यापैकी कोणत्या खेळाडूंना स्पिनिंग गोलंदाजीसाठी संधी द्यायला हवी ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर पुढील माहिती सांगण्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बरेच जण आपले व्हिडिओ हे तर पाहतातच परंतु इथे सबस्क्राईब करत नाही, जे की तुम्ही पाहू शकता की बरेच जण ते सबस्क्राईब करत नाहीत, फक्त व्हिडिओ पाहतात। तर मित्रांनो, असे करू नका, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही सेकंद लागणार नाहीत, त्यामुळे नक्कीच खाली लाल बटन दाबून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, मग आता आपण मुंबई इंडियन्स संघाच्या स्पिनिंग डिपार्टमेंट बद्दल जाणून घेतल्यानंतर आता हे जाणून घेऊयात की मुंबई इंडियन्स संघाची स्टार्टिंगच्या मॅचेस मध्ये प्लेइंग 11 ही कशा रीतीने असू शकते। त्यामध्ये सर्वात आधी आपण टॉप ऑर्डर बद्दल बोललो तर टॉप ऑर्डर मध्ये आपल्याला इथे ईशान किशन पहिल्या क्रमांकावर दिसेल आणि याच्यासोबत आपल्याला कॅमरॉन ग्रीन हा दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। होय मित्रांनो, कारण तो पाहिला तर त्याचा फॉर्म हा खूप चांगला दिसून येतोय, याच कारणास्तव रोहित शर्मा स्वतःच कॅमरॉन ग्रीनला वरच्या स्थानी टॉप ऑर्डर मध्ये खेळू शकतो। त्यानंतर पाहिले तर तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला सूर्यकुमार यादव कन्फर्म खेळताना यावर्षी दिसणार आहे। तर मग आता आपण मिडल ऑर्डर पाहिली तर मिडल ऑर्डर मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो, तो म्हणजे चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा हा येऊ शकतो आणि मिडल ऑर्डर ही सांभाळू शकतो, कारण रोहित शर्मा यावर्षी काहीतरी नवीन करायला नक्कीच पाहणार आहे असं बोललं जाते आणि त्याचमुळे एकूण रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर त्यानंतर 5व्या क्रमांकावर तिलक वर्मा, जो की एक चांगला खेळाडू आहे आणि मागील वर्षी मुंबई इंडियन्स संघाला खूप चांगले रन्स त्याने करून दिले होते। त्यानंतर पाहिले तर 6व्या क्रमांकावर आपल्याला टीम डेव्हिड हा खेळताना दिसेल, जो की एक सर्वोत्कृष्ट फिनिशर ठरू शकतो, कारण बीबीएल मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी ही त्याने केली होती आणि खूप चांगले रन्स आणि फॉर्म आपला दाखवला होता। तर मग यानंतर फास्ट बॉलर बद्दल बोललो तर फास्ट बॉलर मध्ये इथे आपल्याला जोफ्रा आर्चर हा दिसेल, जसप्रीत बुमरा त्याच्या जोडीला दिसेल, याशिवाय जाहीर रिचर्डसन हा इथे आयपीएल मधून बाहेर होण्याची शक्यता आहे, कारण तो सुद्धा इंजोर झालाय, त्याचमुळे त्याच्याऐवजी जेसन बेहरनरोप हा आपल्याला खेळताना दिसेल। आणि त्याचमुळे एकूण अशा काही प्रकारे ही प्लेइंग 11 असणार आहे, ज्यात मग कुमार कार्तिकीय आणि ऋतिक शौकीन हे स्पिनर म्हणून आपल्याला खेळताना दिसेल, जे की आम्ही तुम्हाला आधीच हे सांगितलेले। त्यामुळेच एकूण अशा काही प्रकारे मुंबई इंडियन्स संघाची सुरुवातीच्या सामन्यांसाठी अशी ही प्लेइंग 11 असू शकते असं आम्हाला तरी वाटते। अशात तुम्हाला काय वाटते, मुंबई इंडियन्स संघाची सुरुवातीच्या सामन्यांसाठी प्लेइंग 11 कशी असावी आणि याशिवाय त्यांच्या पहिल्याच सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये कोणकोणत्या स्पिनर्सना संधी द्यायला हवी ते कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, याशिवाय रवींद्र जडेजा याच्यावर आयसीसीने एक मोठा आरोप करत दंड सुद्धा आकारलेला आहे। तर मग अशात जडेजावर कोणता आरोप हा केला गेला आणि याशिवाय बॉल टेम्परिंग म्हणजे नेमके काय याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार व्हिडिओ आम्ही बनवलाय, सो की वरील व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता, त्यामुळे एकदा जाऊन तो व्हिडिओ सुद्धा नक्कीच पाहा।